नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रामदास भाऊसाहेब सागर मी साकूर येथील रहिवासी आहे संगमनेर तालुक्यात माझं गाव आहे एक छोटंसं गाव आहे तर आमचं जे गाव आहे तर तो फ्लावर ह्या पिकात चांगल्या अॅग्रेसर आहे खूप लागवडी होत असतात जून जुलै या दरम्यान तर जून जुलैमध्ये यंदा काय झालं का, का पाऊस कमी असल्यामुळे पांढऱ्या माशीचा खूप अटॅक झाला आता तुम्ही बघताय इथं प्लॉट हा एक प्लॉट आहे हा तीन एकराचा प्लॉट आहे फ्लावरचा आणि हा पण एक दुसरा प्लॉट आहे हा पण तीन एकराचा प्लॉट आहे माझा ठीक आहे तर दोघांमध्ये बघा तीन चार दिवसाचं अंतर आहे पण ग्रोथमध्ये बघा किती फरक आहे तर याला कारण आहे का सफेद माशीने आमचे प्लॉट खूप जाम केले होते पाऊस कमी असल्यामुळं सफेद माशीचा अटॅक खूप खूपच होता व्हाईट फ्लायचा अटॅक ज्याच्यामुळं काय याला थोडासा स्प्रे आम्ही लेट घेतला आणि याच्यावर खूप काही प्रकारचे औषधही वापरले होते आणि हा एक जो प्लॉट आहे याच्यावर आम्ही एक नवीन आलेलं असं नवीन तंत्रज्ञानाने बनवलेलं इन्सेक्टिसाईड टाटा कंपनीचं प्लास्टो नावानी हे आम्ही सरांनी मला सांगितलं सुचवलं ते आणि त्या त्यावेळेस मी हे वापरलं प्लास्टो नावाचं केमिकल या प्लॉटवर तर याची तुम्ही ग्रोथ बघा आणि याचीही ग्रोथ बघा खूप म्हणजे खूप खूप मोठा फरक दिसतोय असा जो तीन चार दिवसाचा फरक येतो डायरेक्ट दहा पंधरा दिवसाचा दिसतोय एवढा मोठा फरक आहे तर मी तुम्हाला त्या औषधाचे रिझल्ट दाखवतो ठीक आहे पहिलं सफेद माशीच्या प्लॉटमध्ये जाऊया या जिथं आपण प्लास्टो हे औषध फवारलेलं नाही आहे ठीक आहे आणि इतर काही केमिकल्स म्हणजे पांढऱ्या माशीचे मी जवळपास तीन चार फवारण्या इथे घेतलेल्या इतर, इतर कंपन्यांच्या ज्या मला काही असे योग्य नाही वाटल्या का त्यांनी रिझल्ट आलेलाच आहे असं वाटलेलंच नाही आहे रिझल्ट अजिबात आलेला नाही आहे त्या औषधांचा मी तुम्हाला दाखवतो इकडे तु। हे बघा दिसतय हे बघा इथं पूर्णपणे पांढरी माशी सफेद माशी जेणे कि ह्या पिकाला पूर्णपणे आकडून ठेवलेलं आहे हे बघा इथं पण हे बघा हम्म ह्या असं हा पूर्ण तीन एकरचा प्लॉट आहे का ज्याच्यात मला पांढऱ्या माशीचा जो अटॅक आहे तो काही कमी होताना दिसत नाही आणि तुम्हाला जिथं प्लास्टर मारलेलं आहे मी ज्या तीन एकर प्लॉटला तो प्लॉट दाखवतो शेजारीच आहे शिवाय शेजारी शेजारी प्लॉट आहे मारून सुद्धा त्याच्यावर अटॅक झालेला नाहीये असं टाटा कंपनीचं प्लास्टर होऊ ठीक हे बघा तुम्हाला आता लगेच इथं दाखवतो हे बघा दिसतंय कुठं अजिबात नाही हे बघा इथं पण बघा दिसतंय नाही इकडं बघा थोडं क्लोज करा इमेज थोडी क्लोज घ्या हे बघा जी काय आहे ती पूर्णपणे मेलेली आहे अशी आडवी पडलेली आहे जीव सोडलेला आहे पूर्णपणे हे बघा कुठंच नाही दिसणार तुम्हाला हे बघा शंभर टक्के रिझल्ट आलेला आहे जी काय दिसतीये ती पूर्णपणे मेलेली आहे एकच आहे आणि त्या त्या प्लॉटवर पूर्णपणे हे बघा पूर्णपणे शंभर टक्के कवर आपल्याला दिसतोय तर शेतकरी बंधूंना मी असं आवाहन करू इच्छितो काय ह्या वातावरणात आपल्याला पाऊस कमी असल्यामुळं पांढऱ्या माशीचा हिरव्या तुडतुड्यांचा खूप अटॅक होताना दिसत आहे तर ह्या औषधाचं प्लास्टो ह्या केमिकलचं पेस्टिसाइडचं तुम्हाला उपयोग कपाशी या पिकातही करता येऊ शकतो खूप अटॅक आहे कपाशीवर पण जेणेकरून तुमची पिकाची वाढ स्टॉप होणार नाही फ्लावर या पिकात तर तुम्ही रिझल्ट बघतायच शंभर टक्के ग्रोथ बघा असं आणि शिवाय फायटोटॉनिक इफेक्ट पण आहे ग्रीनरी चांगली आलेली आहे असं त्यामुळं तुम्हाला सांगतो का बिनधासपणे हे औषध तुम्ही वापरू शकता जे काय नवीन केमिकल आहे नवीन केमिस्ट्री आहे बिनधास वापरा आणि तुमच्या पिकांना तुडतुडे माव्यापासून पूर्णपणे वाचवा आणि उत्पन्नात शंभर टक्के वाढ होईल ही माझी शुअरिटी मी तुम्हाला देतो धन्यवाद शेतकरी मित्रांनो